नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हल्ल्या संभाळ हल्ल्या, हल्ल्या संभाळ हल्ल्या, गाव हातानी माणस अशी नाती गोती जडत कशी, गाव हातानी माणस अशी नाती गोती जडत कशी. कुणी कुणाला जीव लावतय वाढतय कोणी कशी, गाव हातानी माणस कशी नाती गोती जडत कशी, गाव हातानी माणस कशी नाती गोती जडत कशी. संत चैताचा महिना तरुणपणान गेली तिची दैना, सात अब्रुची कुठून गेली डाग लागला तिची, गाव असानी माणस कशी नाती गोती जडत कशी, गाव असानी माणस कशी नाती गोती जडत कशी. बाप्या, अरे बाप्या, अरे उठ की. कोण आहे? उठूस, जेव्हा तेव्हा सगळ्यांच्या अंगावर खेचायचं, लहान असतो आता घोड्या. अरे उठ, उठतोस की नाही? नाही उठत. अण्णा कृतज्ञ नाही का? हो हो, एक वेळ दहा वेळा सांगेन, जात्रा जाऊन सांग. अरे तुला कुणाला करतोस? त्याला अण्णाला. तर तुम्ही घाबरा, मी नाही घाबरणार. त्यांच्या तोंडावर बोलायची ताकद आहे का अंगा? ना बोलाव की त्याला इकडे. हा उठलो हलकत झाला. त्याला मात्र सांभाळ हो, भानगड पचवण्याची अंगात ताकद असली ना तरच माणसानी भानगडी कराव्यात. मला जाऊ देते. तुम्ही सुद्धा आजकाल आम्हाला विसरायला लागलात. तसं नाही, पण बापू आता मोठा झालाय. हो, पण तू मात्र आहे तशीच आहे सगळं. चहा केला तुझ्यासाठी. Come on.
काय म्हणतोस, खुशीत दिसतंय. बस तुकडे गेला होतास लाडजाला उदक शांत होती ताच्या बाळकडं. म्हणजे 20 बाराचे रप्पे आणि कमाई आलेली. काय दिलं तुझा धंदा? बाप्यात विड्या कधीपासून ओढायला लागलास? अरे दिन्या, अरे ह्या वयात विड्या ओढायच्या नंतर केव्हा ओढायच्या? तू फार वाव शेतीत आपल्याला म्हणते. ठीक आहे ठीक आहे, एवढी घे रे सोन्या. सांगू नको कोणाला बाप्या. मी कशाला सांगताय? अशी ओढायची हे बघ. मारद मारद. अरे पहिल्या पहिल्यांदा असं होत फोटू मजा येते. पण दिन्यो नो नो दिन्यो नो 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 दिन्यो. दिन्या शिंक्या चल बघू विड्या ओढतायत. बापू काय करता? काय नाही आपली शोभा बघत होतो. बेजारीत ना? बेजारीत ना? बेस आहे. मना काय होत नाही? आपलं विचारलं वाटत. तरी विचार ना बापू तुमचा. ते अण्णा कोणा दिला वाटत? मला सगळं माहितीये. तू काय बोलतेस? आता लागतंय लागतंय मोठं लागतंय. बरे जा तुम्ही जा तू जा. काय रावजा, अरे काय भजी भजी देशील की नाही? गणप्या बाप्याला एक भजी दे. राजा ज्योतिष वा राजा गेल्या अर्ध्या घोऱ्या गेल्या मस्तना हात कसा दाखवताय? अरे बाप्या अण्णा खोताच्या जावयानं समोर हाटेल थाटल्यापासनं आमचे अगदी बारा वाजलेले. मग वाईट बीट असत सांगू नका का? घाबरायचं कारण नाही. वाईट ज्योतिष वाईट वाईट काय सांगा? हात एका पराक्रमी पुरुषाचा या हॉटेल मधी कपबच्या धुण्यासाठी नाही. त्यांच्या हातावर राजयोग. राजा राजयोग म्हणताय का तू? राजयोग गणप्या दोन स्पेशल चार दोन लाडू. पण खरं सांगू का शास्त्री बाबा, मला असं लहानपणापासून वाटत होत की हात एका पराक्रमी पुरुषाचा आहे. पण पैसे किती द्यायचे? पैसे पैसे नको नको. मोठ्या झाल्यावर आमची आठवण ठेवा. आठवण आठवण ठेवीत आहे. काय म्हणणं आहे? काय म्हणणं म्हणजे काय? 10 मिनिटं कमी अवकाश अजून. अवकाश आहे 10 मिनिटं. आमच्या पाळीचं पाणी घेतलं तेव्हा तुझी अक्कल कुठे गेली होती? घेऊन येते विचार तुझ्या अण्णा कोताला. अण्णा कोताच्या शेमण्या सांगतोय मला. मानेरी आपुली तुझसी मी एकदा
आता माझं 5-25 चिपड माझं होतं. थांबा थांबा, तुम्ही सगळ्यांनी अण्णा थांबा. मी त्याला नीट समजावून सांगतो. अण्णा, बाप्याने पाणी तोडलं, गुरुवारी त्याच्या पाठीशी असावे असा मला जबरदस्त संशय आहे. कारण काल संध्याकाळी गुरुवाडीत जाताना त्याला मी पाहिला होता. जाताना वाटे यमीलाही भेटला. यमीला? हो. आणि हळूच विचारतो कसं. पांडुवरजी, बाप्यानं पाणी फिरवलंय त्याचा आधी बंदोबस्त करायला हवा. मी येतो तुमच्या बरोबर. बाप्या, शरम नाही वाटत तुला? पाणी का तोडलास? काल गेलेलं माझं पाणी तोडलं म्हणून बाप तोडी झाला जास्त बोलला असतं. वळा पाणी विठोबा आलास? हो ना. तुझीच वाट बघत होतो. हो, हा लाडू कुठून आणलास? अण्णांकडे आज श्राद्ध होत ना, त्या अण्णाकडनं लाडू आणलास? हो. विठोबा, लक्षात ठेव, या पुढे त्या अण्णाकडे एकही गोट्या घरात येता कामा नये. आई कुठे आहे? अण्णांकडे. या आई तर त्या अण्णाकडे सारखं सारखं असत तरी काय? बापू काय तुझा उजवा हात पाहून दे रे. उजवा हात कशाला रे? विठोबा, विठोबा हा आता एका पराक्रमी पुरुषाचा आयुष्यात मी चिक्कार पैसा मिळवणार, बंगला बांधणार. विठोबा बंगलात नुसता बसून राहणार. या अण्णा खोताकडचं काम बंद. म्हणजे मी पत्रावळी सुद्धा लावायची नाही? हटले का? मी इथं लाखाच्या गोष्टी बोलतो आणि तुझ्या डोक्यात पत्रावळी? बरं लाव पत्रावळी लाव, पण असा दीन म्हणा बसू नको. अरे मांजरा साथ ठेव. मुठीत काय? ओळख. ओळखू? सल्ले सोन्याचे? हे सल्ले सोन्याचे नाहीत रे, रक्ताचे आहेत. रक्ताचे प्रेम करता करता गोठून जे पिवळे झाला अशा रक्ताचे. तुझ्याकडे हॉटेलचा पोहऱ्या आणि बोटात सल्ले बरं दिसेल का? बोटात घाल ना. खोता काढला पाणक्या आणि बोटात चालले बरं दिसेल का? विठोबा, बापू तू पैसे कसे मिळवणार आहे? पैसे कसे मिळवणार ते माझं मला सुद्धा माहित नाही, पण चिक्कार पैसे मिळवणार एवढे मात्र नक्की. पैसे पोपळीला लागत नाहीत बापुराया. अच्छा, मला वाटलं पोपळीला पैशांची शिमत्या लागतात. अच्छा, पुष्कळ बोललात. गारंबीतला एक माणूस तुझ्याविषयी चांगलं बोलत शपथ. ही तुझी कमाई? गुरेवाड्यात जाऊन पहा म्हणजे कळेल बापूची काय कमाई आहे ते. कमाई सांगते मला. ब्राह्मणांच्या मुळावर आलेले तुला आवडायचे. मग ब्राह्मण जाती जन्माला तरी कशाला आलात? ते माझ्या हातात होत का? बापू थांबो, ताईला बोलवते तुझी मुक्ताफळ ऐकायला. दादा, ताईला बोलवते मुक्ताफळ. बापू कुठे? बाप्या, ए बाप्या. काय ग मावशी? मी इकडे मांडवावर आहे. अगोदर खाली ये, थोडं काम आहे. कसलं काम? मुरडीला का जायचंय? माझं काही काम नाही, तुझं काम आहे. अगोदर खाली ये. अगं मग बोल ना. अरे बाप्या, काय ऐकते हे के? सगळं गाव तुझ्या नावाने शंख करते. कस व्हायचं तुझ?
सगळं म्हणजे तो अण्णा खोत आणि ते पित्ते. ऐकेस ना ताई? ऐकायचंय काय? अरे बाप्या, अरे गरीब आला असं नाही रे वागून चाल. आता तो कशा ना गरीब चिक्कार पैसे कमवणार आहे ना तो. निघाला कुठे? पुलावर राजाच्या हॉटेलात. इथे जरा बाई, मला तुझ्याशी बोलायचंय. तुम्ही काय बोलणार माझ्याशी? उद्या ते अण्णा खोताना माझ्यावर काही कुभांड राहतो ना, तर कुणीही माझ्या पाठीमध्ये उभं राहणार नाही. कुणी? हो कुणी नाही, मी सुद्धा हे मावशीला ओळखलं. नाही मावशी, मी चुकलो. पांडरजी कस काय? माझ तसं काय होऊन नसलं, पण गावाचं कसं होईल ही मोठी काळजी लागले मला. म्हणजे गुरुवानी काही? अहो त्यांच्या पैकीच एक म्हणजे बाप्या. अण्णा तू हायड्रो इलेक्ट्रिकचे शेअर्स घेतले पाहिजे, भाव पुष्कळ वाढला. मी सांगतो ना तुमच्या हॉटेलची विक्री कमी आली त्याची काळजी करा. अण्णा हॉटेलची तुम्ही काळजी करू नका. तू बाप्याला ना तेव्हापासून रावजी मारला. एक तू फक्त तुम्ही बाप्याला मिळवून द्या म्हणून मग माझ्यावर सोडा. नाही मी काय म्हणत होतो, ते हायड्रो इलेक्ट्रिकचे शेअर्स घेतले पाहिजे. प्रोग्रेसिव्ह आयडियाज, नवीन नवीन कल्पना पाहिजे. ते पाण्यात विजेचा करंट सोडून चालला पाहिजे, सुपारीचं पीक दुप्पट येईल. एकदा करंट सोडून पाहिला पाणी चावायला लागलं काय करायचं? बापू आला. तुम्ही मला निरोप पाठवला होता ना? हो, थोडस काम होत. काम माझ्याकडे? आमचे जावे बापू हॉटेल सोडण्याचा विचार करत आहेत. म्हटलं हॉटेल सोडणारच असला तर आमच्या बापूलाच द्या. तुमच्या घराण्याशी माझे फार जवळचे संबंध आहेत. तुझ्या आजीवर माझा विशेष लोभ. मरताना मी त्याला शब्द दिला होता. कोण मरताना? अरे तुझा आजा. असं? हो, तर शब्द दिला होता ना. म्हणजे सपाट बापू हॉटेल सोडतायत तर? पण प्रथम तुला त्यांच्याकडे जरा नोकरी करावी लागणार आहे. तिकडे किती पैसे मिळत होते? पैशाचं जाऊ दे वाढणार, त्यात काय विशेष आहे? तुमच्या हॉटेलात मी फुकट सुद्धा नोकरी करेन. पण त्याच काय आहे, सध्या मला वेळ नाहीये. पण माझ्याकडे खात्रीचा माणूस आहे. कोणता? यमी पासून मला मुलगा होतोय, तो मोठा झाला की पाठवून देतो. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा. राग नाही मुकी माय बाई, तिला राग नाही. तुडवून पाई तिचा केला चोळा मोळा. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभा. साहिर किती मूक राहील, किती काळ साहिर किती मूक राहील. वादळी माती करी वाऱ्याचा हिंदोळा. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली
था कुणी पाय देता चढ़े धूल माथा मान सारे आता बघ उघडून डोळा अजब सोहळा अजब सोहळा माती भिडली आभाळा अजब सोहळा अजब सोहळा माती भिडली आभाळा बापूना तू हाँ हो तुला कसं कळलं तू मी राधा घरी कोण असत आई आणि विठोबा आणि मावशी पण आहे विठोबा म्हणजे विठोबा म्हणजे माझे वडील अगो भाई त्यांना तू विठोबा म्हणतोस हो आज पहिल्यांदाच ओढली आता रोज ओढशील दूध तरी घ्यायचा हो आम्हाला दूध बीत सगळं काय हवंय देणार का कुणी मी देईन चालेल का हो पण आईने विचारायचे प्रश्न तू काय मला विचारतेस तू ब्राह्मण ना हो पण वाघण्यावरून वाटत नाही मी ब्राह्मण वगैरे काही मानत नाही तू गुरु पण वाटत नाही ब्राह्मण वाटत माझं बालपण ब्राह्मणात गेलं मुंबईला म्हणजे तू मुंबईची हो तेव्हा मी इंग्रजी चौथीत होते म्हणजे तुला इंग्रजी सुद्धा येत हो तुझे वडील इकडे कधी येत नाही का त्यांना लाज वाटते लाज कसली माझी म्हणजे एका मुलानं मला प्रेमपत्र पाठवलं त्याचा बबरा झाला माझ्यावर आळाला ना तेव्हापासून मी ठरवून टाकलंय की आपण फक्त आपल्या मनाला भ्यायचं नाही तर आटलात इथं कामापुरत यायचं त्याच मौली परत जायचं पुन्हा इथं दिसली तर कमरे फाट झाले चालतोय दोन काम आहे फुलावर चल तिकडे तुला सांगतो काय काम काढलंय चांगली अण्णा खोताचं नाक कापायची चांगली संधी आली अण्णा खोता हो अण्णा खोताचं बस उद्या देवळात गावकी आहे बस अण्णा खोताला सरपंच वाहून द्यायचं नाही असं सांगायला तू जा अरे काय सांगतायस काय अरे त्याचं चांगलं उत्तर काढता नाही आपल्याला अरे ते यमीच्या प्रकरणाबद्दल टाळी दे उद्या संध्याकाळ पासून व्याघ्रेश्वराची मुक्काम ठोकतो चालेल बाग ठरलं बापू हा कुठे निघालाय बघितलंच काय 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 करशील काय करशील रुपा चल फोट फोट इकडे
अण्णा कोण नालायक आहे? कोण रे? कोण रे हो? तुम्ही बोला अण्णा कोण नालायक आहे? बाप्या तो अण्णा कोण नालायक आहे? तात्या वाटल्याचा नाना सरपंच करा, वाटल्यास पाणबेटी स्वतः येईल. म्हणजे अण्णा कोणाला सरपंच करता मला सांगून ठेवतो, तो तुम्हाला लागवतो, तुमची सुमारी कमी पैशात घेतो आणि मुंबईला जास्त पैशाने विकतो. या व्याघ्रेश्वर जमा करतो तो मांडून ठेवत नाही. यमीच्या प्रकारात कोणच ठीक आहे. आज तुम्हाला धक्के मारले पण लक्षात ठेवा, एक दिवस या व्याघ्रेश्वर सरपंच होईल तरच नावाचा बापू. सरपंच व्याघ्रेश्वर सरपंच होते. काय मुसाजेठ, काय बाप्या, आराम चालला वाटत? काम नाही दुसरं काय करणार मुसाजेठ? काम नाही ना काम हवं. अरे साखरपंडीला जर भरपूर हवं तेवढं काम देतो. साखरपंडीला? साखरपंडीला नाही जमणार बाबा. गारंबीत काही काम असलं तर बोला. गारंबीला? अरे गारंबीला सुद्धा आहे, पण त्या अण्णा कोताशी वांधायला तेवढा मात्र सांभाळायला पाहिजे. अण्णा को त्याचं काय, त्याला कोण घाबरतो? काम बोला फक्त. साऱ्या गारंबीची सुपारी अण्णा एकटा विकत घेतो, त्यातला एक पोत जरी मला मिळवून दिलं ना पाठीवर शाबासकीची थाप मारेन. मुसा शेठ एक गोण दिवसाला 5 गोळी आणून देतो. चला चहा पिऊया. विठोबा कुठे निघालास? अण्णांकडे सुपारी घेऊन येतो. कुणाकडे? अण्णाकडे. याच्या पुढे एक सुपारी सुद्धा अण्णाकडे जाता का माने? सगळी सुपारी मुसा शेठला द्यायची. अण्णा काय म्हणतील? त्याला बोंबलू दे, मी बघतो काय करतो ते. त्याला माझ्याकडे पाठवून दे, ठेव ती सुपारी खाली. अण्णाकडे देतो सुपारी. भाऊ, हो भाऊ, सुपारी देणार का? सुपारी काय भाव देशील? अण्णा खोतील त्याच्या 4 आणि चढ. मग उचल उचल उचल. चला रे उचल. गोपाळा चल लवकर, चल पाय उचल, आपल्याला खूप लांब जायचंय. चल असं का, तू गाडी जाऊन पोतत आहे का? मी तर आणखी सुपारी मिळते का बघतो. कुठे निघालास? जरा सुपारी मिळते का बघतो. सुपारी? हो. जरा धंदा मिळतो का बघतो. बाप्या लाईनी लागल्यासारखं वाटतोय. आपल्याला व्याघ्रेश्वरला जायचंय ना.
बापू माझ्यावर मेहरबानी कर रे, तो तिला घेऊन जा, माझी प्रकृती बरी नाही रे, तू तिला घेऊन जा. ही आमची बोडलीची विही पाहिलाच आमच्या व्याघ्रेश्वर. गेल्या वर्षी इथेच माझा अपमान झाला होता. बापू टक्कर द्यावी पण कातळाशी नाही रे. मग काय कापसाची टक्कर देऊ? चला पण जाऊया. फार अस्वस्थ आहेस तू का? मला सुद्धा सांगण्यासारखं नाही. फक्त तुलाच सांगण्यासारखं आहे राजा. तर सांग ना. मगाशी आपण बोंडलीच्या कट्ट्यावर बसलो होतो ना, तेव्हा काय मला तुझा मुका घ्यावा असं वाटलं. मग का नाही घेतला? अरे ही माणसाची साधी भूक आहे राजा. जय जय रघुवीर समर्थ, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माधा पळावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. तांदूळ लोडून ठेवायचे म्हणून सकाळी सांगितलं होतं ना तुला? माझ्या डोकं दुखत होतं. बसला दुखते आणखी नाही ते काही होत. अरे बोंडीच्या गिरी शिवाय दुसऱ्या गिरीच हे पाणी घेत आहे हे तुला ठाऊक आहे ना? मग समजा पाणी भरायला लागा ती पहिल्यांदा. पाणी भरायला आलं नाही तर डोकं दुखते म्हणून पाणी तुला भरायचं नाही का? व्याघ्रेश्वर काशी विश्वेश्वर, धर्माचा करिता अमासे जगती, रामाने धाडी येले ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर हे लाभले आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्व तेणे असे इच्छा होतसी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. जय जय रघुवीर समर्थ, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्री नरसिंह सरस्वती महाराज.
आई ते सल्ले कुठे आहेत? माझ्याजवळ आहेत. ते मला पाहिजेत. मी देणार नाही. ते सल्ले विठोबाने माझ्यासाठी केले ते मला देऊन टाक. मी ते तुला देणार नाही. आई ते सल्ले माझे आहेत ते मला देऊन टाक. उगीच तमाशा करू नकोस. ते देऊन टाक बघू. आई तुझ्या पाया पडतो सल्ले मला दे, वाटला तुला दुसरा आणून देतो. हे बघ, तू कितीही तारांगण केलंस तरी मी काही तुला सल्ले देणार नाहीये. ते स्त्रीधन आहे, फक्त माझा त्याच्यावर अधिकार आहे. तुझा काही नाहीये, सांगून ठेवते तुला. तुला तुम्ही कुणीच देणार नाही. तुझ्याशी बरं बोलायचंय. अरे मग बोल ना. विचार करतोय, बोलू ते नको. सारा जन्म भिण्यात घालवलास, निरल आता तरी. म्हणतोस ते खोट नाही, सारा जन्म भिण्यात गेला. विठोबा, विठोबा तुझ्या पिंडाला कावळा का रे शिवला नाही? वासना राहिली, दुसरं काय. बापू मोठा हो, खूप मोठा हो. इतका मोठा हो की आज तुला पाण्यात पाहणारे लोक तुझ्या पुढे शेवाळासारखे वाटले पाहिजे. विठोबा, मी तुला वचन देतो, मी खूप खूप मोठा होणार आहे. आई चाणे तुझं भांडण होतं की नाही? ती मला आवडत नाही विठोबा. ती तसलीच आहे, पण ती आई आहे हे विसरू नको. मुलग्याचा धर्म सोडू नको. विठोबा, तुझ्याबरोबर माझा बाप गेला आणि आई सुटला. मी पोरका झालो रे विठोबा, पोरका झालो, पोरका. खरी आई असून ती तुला गेल्यासारखी वाटते. आणि काय झालं बापू? आता भयाशी विठोबा बोलून गेला. विठोबा? हो राजा, आजच्याच मला इथून गेलंच पाहिजे. कुठं जाणार आहेस? साखरपेटीला, मुसा शेतकडे. तिथे जाऊन काय करशील? तुपाऱ्याची पोती उचलल्यापासून काय वाटेल ते? कशासाठी? मला मोठं व्हायचंय, चिक्कार पैसा मिळवायचा. मला व्याघ्रेश्वराचा सरपंच व्हायचंय. मला पाण्यात पाण्याचे लोक शेवाळ्यासारखे वाटले पाहिजेत. तो अण्णा खूप चिरट्यासारखा वाटला पाहिजे. बापू, मला असं एकटं सोडून तुला जावे? कसं जावे राजा? मला अडवण्याची शक्ती फक्त राधा तुझ्यात, पण त्या शक्तीचा उपयोग तू करू नकोस राजा. आणखीन काही बोलू नकोस बापू, तू जा. येतो मी राधा.
बसून काय झालंय म्हणजे काय तुझा बाप येऊन करणार आहे मला सांगितलंय बेसन नाही म्हणून नाही का म्हणा मला काय सांगते काय ते काम कोण सांगा बेसन आणायचं काम माझं नाहीये कणसेला सांगा बेसन काय आले पहिला लाच मारली काय शराब काही त्याच लायकीची आहे मयून धंदे करून आला इथं तिच्याशी कोणी लग्न लावायला तयार होतं का विचारा हाटेल तुम्हाला कोणी काढून तुझ्या बापानं पण मेहरबानी नाही केलं माझ्यावर तिच्याशी लग्न लावायला तयार झालो होतो ना म्हणून दिलं पैसे अरे गावानं माझ्या तोंडात तेल घाल कशा पाहिजे त्या रांडेशी लग्न केलं म्हणून Thank you.
जास्त काय आहे अण्णा, यंदा मुदलातच सुपारी कमी आहे, पाऊस जास्त त्यामुळे गळही जास्त, यामुळे वर्षाचा खर्च कसा काय भागवावा या विचारातच लोक पडलेले आहेत. काय म्हणतोय साखरपिंडी? अरे साखरपिंडीला गेला होता. हो मुसाफेटकडे गेलो होतो, तिथे बापू भेटला, हल्ली कोंबड्या सुद्धा खातो म्हणे. होय ना रे कोंबड्या? एक माणूस सोडून तो वाटेल तर खातो, अगदी शेण सुद्धा. साडेसाती गेली ना अहो गेली कसली, गारंबीतली सगळी सुपारी खरेदी करीन, अण्णांना एक रोठाही मिळू देणार नाही असं म्हणत होता. त्याला जाऊन सांग गारंबीचे रोठे नीट झाले नाहीत अजून. तो म्हणत होता अण्णांपेक्षा सरळ भावाने सुपारी खरेदी करीन. असं तशी वेळ येऊ दे मग बघू. हे बघा हे सकाळला कोंबडी दिली त्याचं काय झालं? त्याला लटपट तैसल बापू शेठ. काय मुसा शेठ, तुमचा निरोप कशावर आलो की नाही? मुसा शेठ माझं तुम्ही एक ऐका, आणखी 8 दिवस मुंबईला सुपारी पाठवायची नाही. का रे बाबा काय झालं? अहो मुंबईचा बाजार मंदी आहे. अरे वा बरं शिकलास का तू? मग इतके तुमच्याकडे काम करते काय हजमते केल्या? वा अरे वा कोंबडी खाणं तर माझ्या पाठीत झाला की तू? अरे बम्मा नाही का हैवान मुसाजेट? मुसाजेट मी बाजीराव हूं. बाजीराव? बाजीराव? अरे वा रे वा बाजीराव बाजीराव, लेकिन तेरी मस्तानी तो पुलावर है ना. एकदा बोलास तर ऐकून घेतलंय, पण पुढे जर का बोललास ना तर कानाकडे आवाज काढेन याद राख. मस्तानी की बात करताय तू? यापुढे काय करणार आहेस? अजून तरी काहीच नाही राहणार. हे हॉटेल मी तुझ्या नावावर करणार आहे. काय मला नको हॉटेल? कोणाला तरी द्यावं लागणारच. पण राधा हे हॉटेल दुसऱ्याला देऊन तू काय करणार आहेस? या आयुष्यात सगळा अंधार आहे बापू, माझ्या नावाला काही राहिलं नाही. मी इथेच राहायचं ठरवलंय. मालकांच्या हयातीत तुझ्या आता राहण्याला अर्थ होता, आता तो राहिलेला नाही. पैसे मिळव, लग्न कर आणि मार्गाला लाग. हार तर मी उपाशी राहणार नाही, एवढी काळजी घे. राधा तू उड्या रेड्याचीच लोक वाट पाहत आहे, माझं ऐक तू असं काही करू नको. माझं ऐक म्हटलं ना मी. बापू आपण एकत्र राहणं म्हणजे तुला समाजातून उठवण्यासारखं आहे. तुझ्या आयुष्यावर निखारे ठेवून मला माझ्या सुखाच्या भाकऱ्या भाजायच्या नाहीत. राधा मला असली मोठी भाषा समजत नाही ग, मला फक्त एकच माहिती, माझ्या आयुष्यात जेव्हा सर्वत्र अंधार होता तेव्हा तू मला आधार दिलायस, आता तुला माझी गरज आहे. अशा वेळी तुला सोडणं म्हणजे तुला विहिरीत ढकलणार काय राधा? चारे माझा सोन्या तुझा पाठी माझी माया.
कोण बापू अरे साखर पिंडून केव्हा आला झाला महिनाभर आणि आज माझ्याकडे येतोय बघ मावशी मी काय आलो नाही तुला माहितीये की नाही रावजी आजारी होता हेच कारण ना पण तू पुलावर आला त्याच रात्री तो मेला तो मेल्यानंतर तुझं काय काम होत पुलावर सांगतो ताई अगं ती बाई आहे ना आई पण मावशी जगात काही चांगलं असू शकतं याच्यावर तुमचा विश्वास नाही तर मी काय करणार पण बाप्या तुम्ही दोन तरणीसाठी माणसं एकाच खोलीत झोपायची ना विस्तवाशी नेलं तरी वितरत नाही असं लोणी व्याघ्रेश्वरानं अजून निर्माण केलं नाही बाबा म्हणजे आम्ही एका खोलीत झोपतो असं धरून चाल आणि लोणी विटायला दाखले दे मावशी तुला पटायचं पण एका आठवर मी राधेपासून दूर राहायला तयार आहे राधेपासून तू दूर होत असला तर हवी ती अट मान्य करायला मी तयार आहे मग राधा तुझ्याकडे राहील ताई ही अट तू मुळीच कबूल करू नकोस गुरुवीर आणि इथं ब्राह्मण वस्तीत आई तू माझ्या तोंड घालू नकोस हा मावशी मी तुला विचारतोय आहे कबूल आख्यायिका असलेली बाई माझ्याजवळ नको रे बाबा तू माझ्याजवळ राहायला ये ना आणि ती कुठे जाईल म्हटणार नाही खरंय तेवढाच मार्ग तिला आता मोकळा आहे पण तिने म्हटणार तर अशी माझी इच्छा नाहीये मावशी आता चार मायेचे शब्द मी इथं ऐकायला आलो गारंबीने मला हलकटातच काढलाय आता तुम्ही सुद्धा अरे बापू थांब अरे थांब ए बापू ए बापू दळ आता दळ उद्या मी इथून जायचं ठरवलंय माझ्या इथं राहण्याला काही अर्थ राहिला नाही राधा माझं काही चुकलं का गेले 8 दिवस मी तुला पाहते तू रात्री केव्हाही उठतोस आणि स्वतःशीच तडफडत असतोस आपल्या एकत्र राहण्याची तुला भीती तर नाही वाटत ना राधा मी फक्त माझ्या मनाला भेटू सारा गारंबीनं जरी मला वाईट टाकलं ना तरी मला त्याची पर्वा राधा व्याघ्रेश माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो मी तुला कधीही अंतर देणार नाही बापू बंगला लवकरच तयार होणार आहे
सगळ्या गारंबीला दाखवणे पैसा कसा मिळवायचा तो नाही खोऱ्याला पैसा ओढला तर टाटाचे शेअरचे भाव वाढले नाही बापू तुम्ही टाटाची चिंता करू नका स्वतःची चिंता करा वर्षाच्या बागेला पाणी लावलं नाही गोपीच्या बागे रंगाचा फावरा उडवला नाही का नाही कसा नाही तुझ्या सुपारीला गळती लागली तर नुकसान करून तुझा बाप भरून देणार आहे का सगळ्यांना मिळाला आधी तो रंगाचा फवारा मार मग घेऊन जा पगार यांनी शिक आहे तर मग मी काय करू तुम्ही पगार मागितलं काम नाही करतात पगार तर चाल काय म्हणत होतो तुम्ही काय म्हणत होतो मी तुम्ही टाटा बिर्लाची चिंता करू नका तुमचे खूप धंदे करून झाले मुंबईला धंदा करून झाला बडखंडा किंवा लॉजिंग बोर्डिंग काढून झालं कोंबड्या पाळून झाल्या पाण्यामध्ये वीज सोडून पोपळीना पाणी देऊनही झालं सगळं बोंबललं तुम्हाला साधं पुलावरचं हॉटेल सुद्धा चालवता आलं नाही कसं झालेलं आहे ना सागर बंडून बापू आला आणि 1000 रुपये इन्व्हेस्ट केले मी 500 रुपये मागत होतो हॉटेल रिनोव्हेट केलं असतं बघा तुम्ही हे मोठे मोठे इंग्रजी शब्द फेकणं बंद करा आधी तुम्हाला काही सुचे नसं झालं ना म्हणजे तुम्ही इंग्रजी शब्द फेकायला लागता आणि समोरचा मनुष्य बसतो शंक करीत काय इतकं काही चांगली बातमी नाही गावातल्या सगळ्या लोकांनी बाप्याकडे सुपारी घातली आपण 5 रुपये भाव केला तर तो 5.5 करतो लोक धावतात त्याच्याकडे सुपारी घेऊन याचा अर्थ असा आमच्या लोकांना अभिमान राहिलेला नाही ज्या गुरुवाने आपल्याला सतत पाण्यात पाहिलं त्यांच्यात याची उठ बस एका गुरुयुगणी बरोबर राजवंश राहतो तरीही त्याच्या लोकांना काही वाटत नाही वाटी वाचा माणसाला आपण वाईट टाकायला पाहिजे हो हो तिच्याकडे कोण बी सांभाळायचा साऱ्याची लायले गेली पाठी म्हणजे अण्णा बदलला पैसे मार पैसे काही फुकट देणार तू तसं नाही घेणार पार्लाईस ती खाय काहीतरी दबा पाण्याचं बांध ना खायला पैसे नाही तर औषधाला पैसे दे हा जांभा दगडाचा पाटकोडी बांधला आमच्या गारंबीचा एक फार हुशार घेस होऊन गेले कल्पना छान आहे कारण पाणी शिरपत हो हो तोच तो बांधा आहे त्यासाठी सिमेंट प्लास्टर करायला हवं बापू साहेब एक काम करा काय या पाटाची लांबी मोजून मला द्या देतो पण तुमचं ते बजेट काय म्हणतात ते केव्हा पाठवून द्या लगेच मुंबईला गेलं की लगेच का विसरू नका पण गारंबीचं काम म्हणजे पहिलं मुख्य ठरवून विसरायचं नाही मोजणी कसली चालली आहे बरं अहो पाटाची पाहणी करतोय पाट सिमेंटचा करायचा ना म्हणजे तुम्ही पाटाला हात लावणार तर आता हात लावल्याशिवाय कसं सर पाणी म्हणजे बापू पाटाला हात लावायचा म्हणजे गावकीची परवानगी घ्यायला हवी परवानगी त्यात काय घेऊ की कशी ती बाई घेतल्याशिवाय मिळणार मागे बाबू दादा होता ना त्याने गावकीची परवानगी घेतल्याशिवाय पाटाच्या बांधकामाला सुरुवात केली हो आणि गावकीनं परवानगी नाकाने ते तसेच राहिले तसेच राहिले आपण का नाही मिळणार आता गावातच काम आहे ना आता सिमेंटचा पाठ केल्यामुळे पाणी किती वाचलं का तुम्हाला कल्पना आहे का हे सगळे झाले तुझे कागदावरचे हिशेब बाप पाणी म्हणजे मी पाठ बांधणार बघतो कोण आडवा येतो ते बघा काय करायला लागा तिकडे फारच माझलाय बरं का बघू बघू काय आपली तार आली काय म्हणतोय जगातलं इंग्रजी येत ना
बघतायच काय पहिले वाच कॅनल सिमेंटिंग पॉसिबल स्टॉप लेटर हॉलोज अरे थांबल्यास काय अर्थ सांग आपला तो वरचा सिमेंटचा पाठ करायचा आहे ना तो चक्क थांबवा म्हणतायत थांबवा बरं खाली सही कुठायची आहे पाना सारे पाना सारे अरे मी काय वाचतायच काय मिले अरे पानसरे असेल पाना सारे आणि पानसरे स्पेलिंग एकच होय बर कळलं तुझी अक्कल जा थांबवा का म्हणते ते गावकीनं निर्णय करण्याकरता माझ्याकडे काही काम आले त्यातलं पहिलं काम आहे सिमेंटच्या पाटाचं त्याकरता बापूजी विठ्ठल सांबळ यांचा एक अर्ज माझ्याकडे आलेला आहे तो अर्ज असा धरणापासून गारंबीला येणारा पाट बांधून काढला तर जमिनीत पाणी म्हणून जाण्याचं थांबेल पाटाला लागणारा सर्व खर्च करायला मी तयार आहे तरी या कामाकरता गावकीची परवानगी असावी या अर्जावर कोणाला काही म्हणायचं आहे हा गुरुवारचा मनुष्य आहे एवढी गोष्ट गावकीनं लक्षात घेऊन त्याचा विचार व्हावा म्हणजे झालं पाट सिमेंटचा झाला तर गावाचं नुकसान काय तेवढं सांगाल का काय ठीक आहे दुसरं काम आहे ते महत्वाचं आहे नाजूक आणि जोखमीच आहे अलीकडे रावजाच्या बायकोबरोबर बाप राहतो हे सगळ्यांना माहितीच आहे या प्रमादाकरता त्याला वाळीत टाकण्यात यावं अशी सूचना आलेली आहे बापूला वाईट टाकणार असाल तर आणखी अनेकांना वाईट टाकावं लागेल गावकीनं निकाल करण्यापूर्वी याचा 10 वेळा विचार करावा कुठला विषय आणि कुठे चाललाय बापूनी कुणावर वय लावं त्याशी आपल्याला काय करायचंय एवढं मात्र शहाण्यासारखं बोललात बापूचं वागणं ज्यांना पटत नाही त्याने त्याच्याशी संबंध ठेवू नये नाहीतरी गावाशी त्याचा संबंध येतच नाही बरं बापू राधा पण विठोबाच्या घराच्या शेजारी बंगला बांधायच काय समजतात साले एक एक आपल्याला मला मी वाईट टाकले वाईट का मी एका गुरुवीडी भरून राहतो म्हणून पण तू कशाला असा चेहरा टाकतेस या दीड डंबीच्या लोकांची लायकी ठीक आहे मी उघडून काय करतात ते पण आता आपण दापोलीला राहणार नाही आपण गारंबीलाच राहायचं कुठल्याही परिस्थितीत या लोकांच्या नाकावर टिचून मी तर राहणार मी उघडून काय करतात तू काही घाबरू नकोस थोबाडणी फोडणे काय करत कोणाशी फाडशी राजा तुला झालं तरी काय माझं काही चुकलं का बापू मला भीती वाटते भीती कसली भीती मी आई होणार आहे मग राजाच्या भीती कसली आपल्या बाळाची जात काय असेल रे जात त्याची जात माणूस माणूस ही जात जगात नाही रे लोक आपल्या बाळाला अक्कल माशा म्हणतील काय तुझी भीती काय आपलं लग्न झालं नाही हीच ना चल उद्याच्या उद्या व्याघ्रेश्वराच्या साक्षीत आपण लग्न लावूया बस बापू
तरी तू स्वागत कर मना ती सगळी भीती सोडून दे आणि हसत मुखाला सामोरे माझ्या घराची वास्तू शांत फक्त दिनकर करणार दुसरं कोणीही करणार नाही सांगून ठेव बाप्या मी येणार नाही अरे पण माझं ऐकून घे ना हे बघ दिनकर बाप्या मला आग्रह करू नको अरे मी येणार नाही अरे पण हाता पाया पडून मी तुला सांगितलं होतं त्या गुरुणीशी तुझे वाटेल ते संबंध असू दे तिला ब्राह्मण वस्तीत आणू नको पण माझं ऐकून तरी घे एकदा सांगितलं ना मी यायचा नाही गप्पा सुरू होती आणि मला विसरून जा ठीक आहे तुला आवडत नसेल तर आपण इथेच बसूया बापू मला हे दिवस पाहायला मिळतील असं वाटलंच नव्हतं अरे काहीच नाही ही तू नुसती सुरुवात आहे तुझा बापू खूप खूप मोठा होणार एकदा मुंबईला पेळी झाली ना मग बघ तेव्हा तुम्हाला नक्कीच विसरशील बापू पण त्यावेळी तुला माझी अडचण तर होणार नाही ना तुला वाटतं असं काही होईल असं तसं नाही रे पण माझी एक सवत आहे कोण तुझं काम राधा राधा अरे काय बापू शेठ मुंबईच्या पेढीची जागा एकदा तुम्ही बघून टाका काय ते ठरवता येईल तुम्ही एकदा पाहिलं ना मग मी आणखी बघून काय करणार आहे जाऊ दे मुर्गी का बघू मुलगी पण काय होत बापू शेठ तुम्ही मुर्गी खायला शिकलात पण जवानीची मजा चाखायला अजून तुम्ही शिकला नाही हो तो है
கல்யாணி கோடியா வரும் சௌடத்து ஆலோ சேதுரும் பகனா பஞ்ச கல்யாணி கோடியா வரும் சௌடத்து ஆலோ சேதுரும் ரூபு கேவுதே தோழா வரும் ரூபு கேவுதே தோழா வரும் புஜலா பகுன் கச்சாயில் நிகுன்ஹா தக்குவா தாரா தந்தலே சிப்பூர் அல் தோவாரா இதுல் தோவாரா தந்தலே சிப்பூர் அல் தோவாரா இதுல் தோவாரா தாந்தனு ஆலி தசி புன்னவ தாந்தனு துக்லி தசி டாவ்யா ஹதாச்சி கேக உஷி டாவ்யா ஹதாச்சி கேக உஷி தாந்தனே மிட்டிக்கு தாந்தனே திட்டிக்கு ஜில் ஜில் தாரா தாந்தனே திப்புர தாந்தனே திப்புர அல் தோவாரா இதுல் தோவாரா बाप्याला कानपटायला आलो होतो परवा बंगल्यावर कोंबड्या शिजल्या हे खरं का शिजल्या पुलावर पण खाल्ल्या तिथं तुम्हाला सुद्धा काही वाटत नाही त्याच म्हणजे मला हो तुम्हाला भिणार नाही बोलायला बापूच्या बंगल्याची व्याघ्रेश्वराच्या गाभाऱ्यात वास्तुशांत करणाऱ्यालाच बोलायचा अधिकार आहे पण माझी या प्रकाराला संमती होती असं का समजता बोललो नाही की संमतीच झाली मी विरोध केला आणखी काय करू पण ते माझं ऐकत नाहीत
ऐकलं नाही तर चालतं व्हायचं अशा माणसा सोडून. कुठे कुठे जाऊ? बोलत का नाही सांगा. जायला जागा नसेल तर त्याला तुम्हीच जबाबदार आहात. त्या दुसऱ्याचा काय दोष? निंकर भटजी सांभाळून बोला. माफ करा मी सहज बोल. सहज म्हणजे चुकून. एका स्त्रीवर असा आरोप करताना सहज आणि चुकून बोलणं बरं दिसत. गारंबीच्याच बायकाला चारित्र्याचा मक्का दिलाय असं वाटतं का तुम्हाला? मला असल्या चिडाचिडीच्या गोष्टी बोलता येत नाही. मी जातो. मी जाऊ देणार नाही. जगात नुसतं शुद्ध असून भागत नाही, ते सिद्ध करावं लागतं. मी तयार आहे. आपण बोलत का नाही? बोले पण काही आडपडदा ठेवणार नाही. रावजी जवळ राहण्या अगोदर तुमचे आणि बापूचे संबंध होते हे खरं का? रावजी जवळ मी राहत नव्हते. विधीपूर्वक त्यांच्याशी माझं लग्न लागलं होतं. त्याची नौकर म्हणून सुद्धा माझ्याजवळ फिरकायची लायकी नाही. त्याच्या कुशीत हक्काची बायको म्हणून झोपावं लागण्याची ही शिक्षा का? तर एका बेजबाबदार माणसाने प्रेमपत्र लिहिलं म्हणून? हे असं काय असेल कुणालाच ठाऊक नव्हतं. माझ्याविषयी मात्र खोटं नाटक सारं काही माहीत होतं. का मी गुरवीण म्हणून का बाई म्हणून? तुम्ही असं आणि इतकं काही बोललात की तुम्ही बोलाल त्याला मी हो म्हण. मी तुम्हाला भाऊजी म्हणून. गणपत आहेत का? आहेत. मी सगळं व्यवस्थिशीर करतोय. आलं का लक्षात तुझ्या? सगळ्यात व्यवस्थित काय झालं? व्यवस्थित कापायचं अगदी सोडायचं नाही. पण त्याने पैसे दिले नाही तर सरपंच झेंगट एकूण असं आहे बाबू. पण पिलायला तो अन्ना कोत अडवेल त्याचं काय? त्याला आम्ही अडवा करतो. तुम्ही फक्त पैसे तयार ठेवा. बर बर. अहो तुम्ही निवडून नाही येणार तर कोण निवडून येणार? काय रे जाग्या तुझं काय म्हणणं आहे? बापू शेठच सरपंच होणार. बरोबर. फक्त पैशाची व्यवस्था करा. हे बघा पैशाची काळजी करायची नाही ते माझ्याकडे लागले. बरं येतो बापू. बापू काय झालं? बोल ना. सरपंच होण्याकरता स्वतःची किती अप्रतिष्ठा करून घेणार आहे. हे बघ राधा एका ठराविक मर्यादेपलीकडे त्याला जवळ देत नाही मी. ठीक आहे चालू दे. बघ राधा सरपंच होणं माझं स्वप्न आहे. खर खर हे आता हात ना. तिन्ही त्रिकाळ भाज्याची कर घेत असते पण शेवटी बंगल्यात शिजल्यास ना कोंबड्या? शिजल्या ग बाई शिजल्या. ए पेढे वाट पेढे वाट पेढे वाटते. पण काय गो कोंबड्या शिजल्या हे खरं कशावर? तू चौकशी केली होती? जेव्हा तेव्हा तुझं असं तेढ बोलणं असतंय. तेढच असत आणि तेढच राहील समजली? पण एक लक्षात घे शेवटी तो तुझा पोर आहे. सगळं गाव उलट फिरलं तर आपण त्याच्या पाठीशी उभं राहिला पाहिजे समजली? जन्मभर पोराशी दावा मांडला ज्या वेळ पडेल तेव्हा अण्णा होत नाही यायचं धावून तोच येणार आहे समजली? अगं ताई अगं ताई आलं अशी कशी पडलीस गो? अरे कर्मा मला वाटत नाही ताई. बापूला धरून राहा ऐकतेस ना ताई? अगं त्याच्या नडीला त्याला धरून राहिले नाही आता कुठल्या तोंडानं त्याच्याकडे जाऊ? माझी काही काळजी करू नकोस. माझं काय व्हायचं तुम्ही?
मी मुरडीला जाईन हक्काच्या कडे. ताई अगं ती आली आहे. हे ताई अगं ती ती आली ना. अगं ती म्हणजे तुझी सून नारायण. अगं बघ ती का तिला बोला. बसशील ना थोडा वेळ. मला जाणार असेल तर मी इथंच राहायला आले. आता चालेल म्हटलं तरी काही कौतुक नाही. बापू कुठे आहे? दाभळ गेलाय म्हणाले. त्याला एक माझा निरोप सांगशील म्हणाव. त्या सरपंचकीच्या नादाला लागू नको. ती जागा अपशकुनी आहे. त्याच्या डोक्यातून जात नाही. तुम्हीच सांगा ना. पुरी किती चांगली आहेस ग. एकदा नस घालून माझ्याकडे ये. आता तुम्ही स्वस्त पडा पाहू. बाबू आतापर्यंत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. एकच मागते. या निवडणुकीतून तू नाव मागे घेऊ शकत नाहीस का? इतकं ऐकलंस एवढं तरी ऐक ना. नाही दादा आता ते शक्य नाही. नाव मागे घेण्याने माझी नाचक्की होईल. नाही दादा आता ते शक्य नाही. खरंच शक्य. बाबूशेठ
वहिनी यमीचा घो सापडला काय बाप्या त्या यमीचा घो सापडला काय अरे अण्णा खोत चाललाय आता गारंबी सोडून तुम्ही कुठे होता मुरडीला अक्काच्याकडे राहायला गेले होते आता कुठे निघाला व्याघ्रेश्वर नेईल तिकडे मी तुम्हाला घरी पोहोचवतो घरी पण आता बापू घरी असेल का रे असेल आणि नसला म्हणून तुमची सून तर आहे तीच दोघं तुमची माणसं त्यांना जवळ घ्या त्यांच्या पाठीवरून हात फिरवा पण दिनकर हे हात दागळलेले आहेत रे पण कसेही असले तरी शेवटी आईचेच हात आहेत ना राधा आई नाही बापू काही दशा तुझी आणि माझ्याकडे कशी आलीस बापू माझं तुझ्याकडे एक काम आहे तेवढं झालं की मी जाणार आहे माझ्या बोलण्याचा हेतू तसा नव्हता आता तू माझ्याकडेच राह बापू तुला माझी दया करायचं काही कारण नाही तेवढी माझी लायकीच नाही हे घे हेच माझं काम होत सल्ले हो तुझ्या विठोबाने तुझ्यासाठी केलेले सल्ले विठोबा विठोबा तू कुठे आहेस रे वास्तविक या बंगल्यात तू मालक म्हणून वावरायचा माझ्या पाठीवरून हात ठेवायचा विठोबा विठोबा आता तुम्हाला कुठेही जायचं नाही आई आई तू माझ्यावर केवढे उपकार केले त्याची तुला कल्पना नाही आता झालं गेलं सगळं विसरून जाण तू इथेच का आईला अंतर देऊ नकोस असं मला विठोबाने बजावून सांगितलं आई बापू तू असं बोलास यात तुझा मोठेपण आहे पण तेवढी माझी लायकीच नाहीये आईच्या नात्याला तू गर्भात होतास तेव्हापासूनच मी काळी फसलाय काय दैवाची गती आहे पा साक्षात आई ती मी अशी वागले आणि आणि का आई अरे आई असून ती तुला गेल्यासारखी वाटते आणि आणि का बापू
अंगात असलेली सगळी शक्ती कानात गोळा करून नीट ऐकायला तयार हो. ऐनवेळी लग्नाला नवरा मिळेना म्हणून विठोबाशी माझं लग्न लावून देणारा तुझा खरा बा कोण? अण्णा कोण? माझ्या नडीला नका नाही लावलं खबरदार खबरदार असं काही बोललास. मी भाग्यवान होते म्हणून तुम्हाला भेटलास. तुझी आई तेवढी भाग्यवान नव्हती. तिच्यावर व्याभिचार लादला गेला. त्या दिवशी विठोबा मला हेच सांगणार होता की बिचाराचा ह्या लोकांनी खून केला खून केला खून केला. खुनी माणसं विटाळलेल्याचा सरपंच घेऊन मी थुंकतो राजा थुंकतो थुंकतो. मंडळी गावात एक नवीन प्रकार घडलाय त्याची चर्चा नको इथे. आज आपल्या पुढे प्रश्न आहे तो या पुढे नवा सरपंच कोण निवडायचं. मला वाटलं हा सोपा प्रश्न असेल. मी विचार करायला लागलो आणि नंतर कळलं की हे थोडं सोपंच काम नाहीये. कोणाला सरपंच करायचं तुम्ही मला तयारच पण पडते नाही बापाशी तुम्ही शक्य नाही की राणा मला व्यापारी सरपंच कसला होतोय. तेव्हा मला काय म्हणायचं आहे की कुणाला निवडावं. मी नाव निवडलंय तुम्हाला पटताय का नाही बघा. नाव आहे बापूजी विठ्ठल सामल यांचं. ऐकून ऐकून घ्या माझं एक लक्षात ठेवा. जगामध्ये सर्व गुण संपन्न कोणीही नाही. कणबटी खरं आहे. तेव्हा आपल्याला जे काय बघायचं ते आपल्या गावापुरतं बघायचं आहे की गावाकरता या माणसाने भलं केलेलं आहे का नाही आणि किती केलं. आता या बाबतीत तर मतभेद असणं शक्य नाही. बापूचं या गारंबीवर अतोनात प्रेम आहे त्याच्याकरता धडपडतोय तर काय अर्थ आहे आपल्याला करायला. माझी अशी सूचना आहे की यापुढे बापूजी विठ्ठल सामल हे व्याघ्रेश्वराचे सरपंच व्हावे. सगळ्यांचं अनुमोदन बापू. दूर राहणार मला हात लावू नकोस. मी अक्कर माझे अक्कर माझे बापू. असं का म्हणतोस आपल्या बाळाची जात माणूस असेल असं तूच म्हणाला होतास ना. कुठे निघालात राधा? आत्ताच्या आत्ता गाव सोडून आपल्याला जायचंय. काय जाणून लागतो या गावात बापू. इतके दिवस पुरुषासारखा जगलास आता माघार घेणार असलास तर मी तुला आडवीन. ज्या मातीत जन्मलास त्या मातीचं सोनं करण्याची हिम्मत बाळग. राधा सरपंच की चालते.